खडूचं आकर्षण होतंच. लहान असताना तर खडू मी चोरून चोरून खायचो, तो खडू मला आवडायचाच. परंतु त्याबरोबर मी लहान असतानाच खडूमध्ये असं काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी मी कोरत राहायचो. कोरत असताना मला असं यूट्यूबमधून एक मला एक असं दोन तीन आर्टिस्ट लोकांची मला एक माहिती कळाली की खडूपासून अशा काहीतरी मूर्त्या तयार होऊ शकतात. मग मी त्या मोठमोठ्या आर्टिस्ट लोकांचा थोडा स्टडी केला आणि मग मी स्वतः एक खडू तयार करायचा प्रयत्न केला. पहिले एक मी माणूस तयार करून बघितला, तो तुटला. दुसऱ्यांदा केला, पुन्हा तुटला. तिसऱ्यांदा केला, पुन्हा तुटला. मी नाराज झालो, म्हटलं आता आपण खडूपासून काय आता नाही तयार करू शकत. परंतु पुन्हा मी एक जिद्दीने मी पुन्हा ठरवलं आणि एक खडूपासून एक मूर्ती तयार केली, एक गणपती तयार केला. त्याच्यानंतर मग एक बुद्ध तयार केला. मग बुद्ध तयार करत असताना मला एक विशेष कल्पना वाटली की मग मी बुद्धांची संकल्पना घेऊन मग मी खडू शिल्पात एक कोरता करता दोन कोरले, तीन कोरले, मग 10, नंतर 20, 50, 60, 70 पुढे मी आता खडू कोरता कोरता कोरत गेलेलो आहे. आता असं बऱ्याच ठिकाणी मी बघितलं, कोणी नाणे संग्रह करतात, कोणी तिकीट संग्रह करतात, कोणी गणपतीच्या मूर्त्या संग्रह करतात. तर मला असं वाटलं, मी असं माझ्या ऐकण्यात नाही कोणी की कोणी बुद्ध मूर्त्या एवढ्या संग्रह केलेल्या आहेत. मग मी माझ्या एक छोट्याशा एक बजेटमधून मी प्रत्येक महिन्याला आता एक दोन वर्षापासून रोज एक महिन्याला एक छोटीशी मूर्ती घ्यायचा प्रयत्न केले. अशी करत 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 मी आत्तापर्यंत माझ्या त्यासुद्धा मूर्त्या आता 100 वरती त्या मूर्त्या माझ्या निघून गेलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे पेंटिंगमध्ये सुद्धा मला, मी स्वतः चित्रकला शिक्षक असल्यामुळे मी आत्तापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरुष, अनेक प्राणी यांचे चित्र तर काढलेलेच आहेत. मग त्याप्रमाणे मग काही बुद्धांचे पण मला एक शांतीचा संदेश, एक स्वतः मी माझा मूळ स्वभाव शांत असल्यामुळे मला बुद्धांचं अट्रॅक्शन होतं. मग मी बुद्धांचे पेंटिंगसुद्धा मी काही बुद्धांचे पेंटिंग केलेले आहेत.